मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्यातील इन मेमोरियम सेगमेंटमध्ये बॉलिवूडमधील मराठमोळे कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. या सोहळ्यात उपस्थितांनी नितीन देसाई यांचं स्मरण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे पार पडला. यावेळी अभिनेता रणदीप हुडा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी फर्ग्युसन कॉलेजमधील सावरकरांच्या रूमला भेट दिली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या बॉलिवूड सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींची भूमिका साकारणार आहे. ही अनोखी गाठ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता श्रेयस तळपदे लव यू शंकर या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री प्रिया बापट लवकरच राज जवान हे या वेबसिरीज मधून आपल्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती अभिनेता वरुण सोबती, सुमित व्यास, अभिनेत्री अंजली आनंद यांच्यासोबत काम करणार आहे. तर नवरा उमेशने तिला यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळू लवकरच नाचग हो माया चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अभिनेत्री नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे, सुकन्या मोने यांसारख्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करते. अभिनेता सिद्धार्थ बोडके लवकरच जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो उर्वशी रोहतेला, रश्मी देसाई अशा अभिनेत्रींसोबत काम करणार आहे. तर बायको तितिक्षाने याबद्दल त्याचं कौतुक केलंय. अभिनेते शरद पोंक्षे यांची लेख सिद्धी पायलट नंतर आता फ्लाईट इन्स्ट्रक्टर झाल्याची बातमी त्यांनी चाहत्यांना दिली आहे. एका बापाला आणखी काय हवं, अभिनंदन सिद्धी असं म्हणत त्यांनी लेखीचं कौतुक केलं. अभिनेता अमेय वाघ महाशिवरात्रीनिमित्त गावी भजनात रमलाय. पुरे झाली शहरातल्या मित्रांसोबत चंगळ, मला सामावून घेतय गावातलं भजनी मंडळ असं म्हणत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. गायिका मुग्धा वैशंपायन सासरी नवऱ्यासोबत भजनात रमली आहे. त्यांच्या घरी दर गुरुवारी भजन सेवा दिली जाते आणि आता यात मुग्धा स्वतःला सामावून घेते. त्यांच्या साधेपणाचं कौतुक होतंय. हे होते या आठवड्याचे टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.